का मुंबई इली तशी चालली. 11 दिवसाचे गणपती आमचे गेले आणि आता ही मुंबई निघालेली आहे. बॅगे बिगे भरलेले ते बघा. थोडस भाऊक भाऊकपणा इकडे आलेला आहे बहिणींमध्ये, पण मेकअप काही सोडायचा नसतो. शाबास बेटा, बहुत बढिया. ताईच्या डोळ्यात थोडे थोडे अश्रू दिसत आहेत ते बघा. दीदी तर तिकडे पूर्ण अशी पानावलीच आहे. आणि स्वरच प्रोग्राम तिकडे असणार आहे स्टेशनवर. जरा जवळ गेल्यावर तो हे करतो 4 वाजता. नाडी आठ टाक बाबू. हे बघा निघाली आहोत. आई इकडे भाऊक झालेली आहे. झाली ती बघ. आई रडतस कशा आहे? ताई ऐक, मिठी मार मार. हे बघ सगळे सबस्क्रायबर बघत, तू काय ऐक भेटतस की नाही. दा हे बॅगे बघा, हे बघा चालली चालली. चला पॉट अडकतला. होय होय, एक बॅग भरूची असा, बाकी सगळी भेटतात ती बघा तकडी. मीच लावलंय ती आती, अकडी होती ना वाटे. 8 टाक. विदा करू, किती जण येत बघा. विदा करू. दीदी बसला अकडी, छावणी तकडी. छावणी ताईक विदा करू, किती जण येत. माळ दोन, एक माळा आणि तकडी. बंडू दादाकडे का हो, का कॅमेरा घेऊन बसलो. तकडी ताईक सगळे धरून ठेवल्याने सोडत नाही. सगळे गावातले बायका इल्ल सोडू कधी बघा. अरे हायता काय करून घेतलं? आम्ही बघितलंच नाही काय, तर उगत नाही ना. काय कोणता ए दीदी, हा चल 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 हा चल चल कोण का बाय. चल आर्या बाय. असे बाईट्स घेताना मी चला इबा वहिनी अकडनं बघता झोपलो. चलो हा, चारची गाडी, चारची आहे ना. सांगताय का? हा विचारलो मी. चल मामा सोडू आता रेल्वे स्टेशन. गणपती बाप्पा. स्वर स्वर राहुलो की काय? स्वर चुकला वाट रस्त्यावर. तुझ्याकडे वास येतात की काय? रे भयंकर वास. पिते तो कसा? तर मित्रांनो आताही उतरान गेली आहोत मंगूदादा भेटूसाठी. मंगूदादा कोण? तर मध्ये ऍक्सिडेंट झालेला बघा, तोच मंगूदादा. त्याका बघूसाठी, कारण आता ही मुंबई जातात ना, तर दादा आता बघतील. आणि मग आम्ही आता इथं कणकवलीसाठी निघू. 4 ची ट्रेन आहे, पण निघाली किती वाजता? आता वाजलेत किती? 2:45 आतापासून निघाली आहे. तर जाऊया आणि बघूया यांची ट्रेन कधी येतात ती. आम्ही निघाला होत आहे ना, दादा गेली पटापट बघून. चला कुठे? कणकवली. कणकवली टू विरार. डायरेक्ट ट्रेन चालू झाली कणकवली टू विरार. विरार बघा, जरा ट्रेन चालू करूचा बघा जरा सीझन का. वसई विरार दगडी आपले मराठी माणसाला राहतात ना जास्त. वसई पण झालात कंटिन्यू.
बघा आम्ही आता अकडनेला पूर्ण सुके आहेत ना आणि तकडी बघा कसलं पाऊस पडतो ऐकलं ते पावसाच्या क्षेत्रात आम्ही प्रवेश करतो समुद्र या साईड या लेन कैला पावसासाठी थांबान रवली नाही माहिती बघा वरती जो पावसाचा ढग आहे ना तोच पडता मगास पासून मध्येच जाता मध्येच पडता असं काय गो काळोख बघायला आलो तो यासाठी नेहमीच पाऊस असतो कणकवली ते कुडा पट्ट्याक ना पाऊस असतो दादा आणि दीदी जातात म्हणून पाऊस पण रडता आकाश पण रडता आकाशात पण खूप वाईट वाटला तो बघा परत रडायला लागलो पाऊस गेलो पण वरती ढग आहे ना त्याचा काळो का फक्त खाली हो बघा कणकवली 4 किलोमीटर राहला कुठून जातला ब्रिज असो ओलांडून येतो खालना कसा माहिती जरा स्लो होता कारण बाजारपेठ आहे ना खाली हे होता कणकवलीचा तेडो मेडो ब्रिज सुरुवातीपासूनच तसं होतो तेडो मेडो आणि झोपला वाटतंय बघा मम्मी झोपली बघा आता आहे ना ब्रिज संपतलो तर ना मग आपण राईट मारून परत मागे जाऊन रेल्वे स्टेशन कडे जातलो काय का सांगू नको मग त्यांच्या मनात प्रश्न पडत ना आणि आहे ना जरा स्लो आहे ना फास्ट असलं तर हजार रुपये कट होत ते बघा सावधान पुढे कॅमेरे आहेत स्पीड कॅमेरे इले बघायला कसले स्लो होतो त्याने मागते समजलं ना मागच्या आलेलास ना तू न्यायला तेव्हा तुला माहिती असणार असं उलट सुलट फिरून कणकवली नगर पंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे एअरपोर्टवर पुढेच घेऊ ना गाडी शाने पोराव आणि काय खेळाक लागली ती बरोबर टाइमपास झालो त्यांचा आता अरे पोरांका काय ऊन आणि त्यांनी आता ना म्हटलंच तर बरोबर जसा खाली केलाय ना सुधारणा पावसात ते हालत बेकार होता जरा वरती पण त्यांनी शेड टाकू नाही करणार ते ऐकलं जावणी रुको होगा उधर भी होगा काम टेन्शन मतलो होगा हे मेवणे साहेबांच्या कृपेमुळे आपण आता इतक्या लवकर आलो त्याच्यामुळे सगळ्यांनी झोपण्याचा हे घेतलाय निर्णय हे बघा झोपली सगळी हा तोंडर बसेल बघ चला बोजा काढूया खाली निघत नाही गाडीत ना बाबू त्यांचा पाय निघत नाही ऊन लागण्यासाठी थोड्या का आला कणकवली रेल्वे स्टेशन बघा जबरदस्त वाटत ना किती होई तेवढी जागा आता ही बघा पार्किंग हा मोठी अशी पार्किंग असा आहेत आईच्या सासरवाडीत नरडव्यात पाऊस लागतात बघा चला यांचे बॅगे काढूया आणि यांना सांगूया आता निकलो पहिली फुर्सत मी निकलो रात्रीची इल्ली आता दुपारची तपत्या तपती जलती गरमीत जातात रेल्वे स्टेशन तांदूळ बिंदू सगळ्यांना येतो वाटतं एक बजा गेलो मुडभर पण तांदूळ हो एक बजा गेलो मुंबईत दीदी का उदास आहेस तू अशी सांग
तुला गाव आवडे नस झालंय काय? हा हा बोल, ह्याच्यावर तुका काय काय देऊ जाता ठरात? मोबाईल बिबाईल भावी आयुष्यात गाव तुला आवडे नस झालंय काय? मोठ्याने ह्याच्यावर सगळं ठरणार आहे भवित उत्तरावर उत्तरावर संकेत उत्तरावर भवितव्य ठरणारा का नाही तो दीदी? हा घ्यायचं तेव्हा बरोबर तुला आम्ही मोबाईल घेणार, तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही मोबाईलच. ताई रावण दे समजला, तोंड चालवत होता, हात पण जरा चालान दे. अरे खाय ना खाल्ले आम्हाला नाही ना विकलांग मध्ये विकलांग मामाकडे गेलो भारी तिकडनं आम्ही अकडनं भंगून टाक ती चाका. तो आता ऐकत नाही. दुपार दुपार जरा झोपला असता, जरा संध्याकाळची तिकीट काढला नाही असती, आराम केला असता ना, तुम्ही पण जरा झोपला असता. तो मामाला तसंच करतो, पिढा करतो, मामाशी पिढा करतो. येताना 3 वाजता उठून आणले. तुमचं टायमिंग होतं तुमचं वाटत फिक्स केलो. एक तर दीदी उदास झाली आहे, कशाला काय समजत नाही. आणि रेल्वे स्टेशन तो बाहेरचा परिसर लावलेन त्यांका आणि चलत येतात बघा किती माणूस असतील. बघ किती ना आलाय मग पापे ही बघा ही बॅग आहे ठेवलेली दादासाठी गिफ्ट. म्हणून भाव ते दाखवत खाय जायचं ते बघ. ए सगळे चाकरमानी चालले आता मुंबईक बघू शकतास. रावणीने आता इथे काय आईस्क्रीम वगैरे घेतलंय. ए स्वर आईस्क्रीम दाखव. हा थांब. हा आता आमची आईस्क्रीम पार्टी चालली. इकडे असं दाखवा स्वर आलवशील नी पाडा आता मग आमच्यातलं देणार नाही तुका आम्ही. कणकवली रेल्वे स्टेशनवर आणि ह्यांची ट्रेन जी येणार होती 4:02 का ती 30 मिनिटं उशीरा येतली काय बाबू? आम्ही लेट येत होतो की नाही मग कोणामुळे लवकर आलो? मामामुळे लवकर येला वाटता. स्वरने ठरवलंय की ह्यावेळी रडणार नाही म्हणून काय बाबू? इली 1 महिन्यानंतर बाबा गाडी इली बाबा यांची. चला बाय बाय भेटू 20 दिवसांनी 30 दिवसांनी. दीदी बाय बाय. टावर ताई काय रडाक लागेल. B1 बाबू थांब ना येऊ नको नको संकेत काय तू आहे तू आहे ना जायचो उतर चल बाय बाय. स्पेशल आई फेस्टिवल फेस्टिवल स्पेशल
तकडनं त्या साईड का येईल मालगाडी, त्याच्यामुळे थांबली. हा बाबू काय टेन्शन घेऊ नको, एका महिन्यात जायचं आपल्याला. काय सावनी, एक महिन्यात? हो आता काय, पटापट जातील. चला सुट्टी संपली, मुंबई वाले पण गेले, रडला पण नाही, चॅलेंज जिंकला तो. चला आता जाऊया घराक, परत येऊचा, परत येऊचा राजू दादा घेऊन. काय गो, किती वाजता? 10 वाजता ना. मुंबई वाली गेली, आता सगळं कसं कंटाळ येऊ लागलो. जरा मजा यायची, 11 दिवस मजा केली, यालाच तर लाईफ म्हणतात. काय सावणी, पण मजा येईली गणपतीत. काय बाबू, आता दिवाळी. आम्ही गाडी आहे पार्क केलेला, 20 रुपये पार्किंगचे घेतले होते. आता मस्त केलं, नीट नेटके वाटतं. कारण आधी आम्ही बघितलेला ना काय अवस्था होती ती, पण तशीच जरा वरती जरा सुधारणा करू गई. कारण पावसात लय हा, कारण आता आम्ही ह्यावेळी वरती गेला, मागच्या गेला नव्हता. तर अजिबात शेड वगैरे ना जरा व्यवस्थित केल्याने ना, इकडे हा ना तर पुढेपर्यंत शेड असत तर बरा होईल. कारण पाऊस असता, ऊन असता, आलत होता बेकार. उन्हात कसा पण राहत होतो, पण पाऊस असला तर कसा प्रवास करणार माणूस. हो चला आता मी चाललोय, आणि माका आता परत 10 वाजता येऊचा राजू दादा घेऊन. ड्युटी लागलेली आहे माझी. हो इलाफ आहे माहिती, 1 बाईट कणकवलीच्या ह्याच्यात. तर मावून पैसे दिले बाबू, त्या दिवशी पिझ्झा खाऊ गावलं नव्हतं ना, तर आता पिझ्झा खाऊ गेलो. होय ना रे, आत घाल नको. हो चाल. आपण फ्रेंच फ्राईज मागवलेला, पेरी पेरी तिकट असतात बा ची एक्सप्रेशन बघ. का हुआ? चला तुमकां सांगितल्याप्रमाणे आता बघा सवादा झालेत. आता आम्ही दादाक सोडूक चाललो, मी दादा आणि रसिका. आम्ही आता जात आहोत आणि दादाक सोडून येत आहोत दुसरी ट्रीप कणकवलीसाठी. आणि असं विषय झालो ना, जी 12ची ट्रेन होती ती आता 3 वाजता येणार आहोत. तर ट्रेनचे आज सगळे वांदेच आहेत, त्यांची पण बघलात ना, 4 वाजता होती ती, 5:30 काहीली. तर चला गाडी काढूया आणि निघूया. चलो चलो मस्त की जेवण वगैरे झाला, आता निघूया. दादा खायची गावात ना ट्रेन, हा तिकीट काढलेली आहे ना, त्या ट्रेनच्या याच्या भानगडीत प्रवास नको तू. उतरून काय करू, काय घालतो 500 रुपये? अरे 200-300 रुपये टेकवलंस तरी ते चालून जाता. एकदा टेकवलं ना, काय नाही हा. आणि त्याच्याकडनं तू ह्या देता करून, सही वगैरे करून देता, सही करून देतो. ट्रेन आखीत बघ, आता गेलो. चला जय सद्गुरु.